हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एसटीआय पेपर प्री एक्झामची. एसटीआय पेपरचे ओल्ड क्वेश्चन पेपर्स अनालिसिस केल्यानंतर आपल्याला बघायला मिळते की यामध्ये भूगोल, इतिहास, विज्ञान, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, गणित आणि चालू घडामोडी या विषयांचा समावेश असतो. तर यामध्ये भूगोलचे 13 प्रश्न, इतिहासाचे 15 प्रश्न, विज्ञानचे 16 प्रश्न, अर्थशास्त्राचे 17 प्रश्न आणि नागरिकशास्त्राचे 13 प्रश्न, गणितमधील 15 प्रश्न, चालू घडामोडीचे 11 प्रश्न असे एकूण 100 प्रश्न ह्या प्रश्नपत्रिकेत असतात. तर हा जो आकडा आहे हा अदल बदल होऊ शकतो किंवा कमी जास्त होऊ शकतो, बट आपल्याला हे बघायला मिळतं की हे जे विषय आहे ज्योग्राफी, हिस्ट्री, सायन्स, इकॉनॉमिक्स, क्वालिटी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड करंट अफेअर्स या घटकांना एक समान व्हॅल्यू दिली गेली आहे. तर हे घटक सर्वच तेवढेच महत्वाचे आहेत, म्हणून आपल्या ह्या सर्व घटकांचा अभ्यास करणं आपल्याला आवश्यक आहे. एकूण ह्या घटकांमधून 13, 14, 15 असे प्रश्न विचारण्यात येतातच. तर आपण काही स्टडी टिप्स घेऊया. सर्वप्रथम अभ्यासक्रमाची एक प्रिंट समोर ठेवावी, सोबतच गत वर्षाचे प्रश्नपत्रिकांची उजळणी करावी आणि सोबत बॅड गाय तर्फे आम्ही एक स्पीड टेस्ट आणि वीकली टेस्ट अरेंज करतो, ते पण तुम्ही नक्की सराव करा. त्याची एसटीआय पेपरसाठी नक्की तुमची मदत होणार आहे. सर्वच पुस्तक वाचण्याचा आग्रह करू नका. नेमके जे पुस्तकं तुम्ही आधी वाचलेले आहेत किंवा नेमकीच पुस्तकं वाचा. अभ्यासक्रमातील महत्त्वाचे मुद्दे अनुसरून मोजक्याच पुस्तकांचा प्राधान्यक्रम ठरवा आणि पुन्हा पुन्हा उजळणी करा. वेळेचे योग्य नियोजन करा, आपले वेळापत्रक ठरवा. यात उजळणी आणि सरावासाठी वेळ देणं विसरू नका. उद्या करावायच्या उद्या जो अभ्यास करायचा आहे त्याचा आजच आढावा घेऊन वेळेचं योग्य नियोजन करून ठेवा. अनेक पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा काही चांगले लेखकांचे पुस्तकांचे वाचन करावे व आपल्या स्वतःच्या शब्दातच नोट्स काढून ठेवावे आणि हेच नोट्स आहे तुम्हाला कामा पडणार आहेत. बाकी तुम्ही कुठलेही नोट्स, तुमचे मित्राचे नोट्स आहे, कोणाकडून तुम्ही नोट्स घेतलेले आहे किंवा विकत घेतलेले नोट्स आहे, त्यापेक्षा जे नोट्स तुम्ही काढलेले आहे ते सर्वात अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. चालू घडामोडींचा अभ्यास दररोज करावा. यासाठी लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स हे वृत्तपत्र व योजना, लोकराज्य यासारखी मासिके वाचून नोट्स काढाव्यात, कारण हा विषय दररोज बदलत असतो आणि नवीन स्वरूपात तयार होत असतो. बुक लिस्ट, कमीत कमी तुम्ही हे जे पुस्तकं मी सांगते आहे त्यांचं वाचन तुमचं झालं पाहिजे आणि वाचन न करता त्यांना नीट समजून एनसीईआरटीचे 11वी 12वीचे पुस्तकं विज्ञानसाठी एनसीईआरटीचे 11वी 12वीचे पुस्तक वाचून काढावे सर्व विषयांसाठी आणि विज्ञानासाठी 7वी ते 12वीचे एनसीईआरटीचे पुस्तक वाचून घ्यावे. आधुनिक भारतचा अभ्यास करण्यासाठी बिपिन चंद्राचे पुस्तक, समाज सुधारकचा अभ्यासासाठी के सागर, महाराष्ट्राचा भूगोल यासाठी ए बी सौदींजी, पंचायत राज्य यासाठी के सागर, भारतीय अर्थव्यवस्था यासाठी रत्नाई प्रकाशन, विज्ञान आणि तंत्रज्ञानसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठी रंजन कोळंबे, सामान्य विज्ञान यासाठी चंद्रकांत गोरे, बुद्धिमत्ता चाचणी यासाठी अनिल अंकलगे आणि चालू घडामोडीसाठी आपण लोकसत्ता, इंटरनेट आणि MPSC STI ॲपमध्ये आम्ही डेली तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न आणि विस्तृत चालू घडामोडी देत असतो, तर त्याचाही सराव नियमित ठेवावा. लोकराज्य, योजना मासिके यांचाही सराव तुम्ही करत जा, ह्यामधून पण चालू घडामोडीची तुमची तयारी होईल. तर आणि विसरू नका, यू विल ओन युअर गेम ॲट द प्रॅक्टिस, नॉट ड्युरिंग परफॉर्मन्स. तुम्ही तुमचा जो सराव करतानाच तुम्ही तुमची परीक्षा पास होऊ शकतात, कारण की तुमचा जर सराव योग्य असेल तर तुम्ही तुमचा परफॉर्मन्स 100% असणार आहे. सो ऑलवेज रिमेंबर, यू विल वोन युअर गेम ॲट द प्रॅक्टिस, नॉट ड्युरिंग परफॉर्मन्स.
तर आता आपण एक एक विषयाचा एक एक घटकाचा अभ्यास कसा करावा किंवा त्यामध्ये काय आहे त्याची माहिती घेणार. क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड, यासाठी क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड यामध्ये 100% स्कोर करायचा आहे, त्यासाठी आपल्याला काय करायला हवं. तर सर्वात आधी मागील वर्षाच्या बँक पीओ किंवा क्लर्क किंवा एसएससी सीजीएलचे पेपर सोडवा. जास्त जितके जास्त तुम्ही पेपर सोडवणार आहे तेवढीच जास्त तुमची 100% स्कोर करण्याची चान्सेस वाढते. या घटकांसाठी जुने पेपर सोडवणे खूप खूप आवश्यक आहे. तर ओल्ड पेपर्स प्रॅक्टिस केल्यास एकदा तरी तुम्हाला या घटकातील सर्व महत्त्वाचे विषय समोरून जातील आणि 100% स्कोर कॉम्पिटेटिव्ह हंड्रेड पर्सेंट स्कोर कॉम्पिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला मिळणारच. तर 10 पेपर सोडवल्यानंतर 11व्या पेपरात क्वचितच काही नवीन आढळून येईल हे तुम्हाला आपोआप लक्षात येणार आहे. सोबतच नेगेटिव्ह मार्किंगचा सरावही होईल, तुमची स्पीड वाढण्यास मदत होईल. बरेचदा आपल्याला असं होतं की एक्झाम सोडवताना आपल्याला वेळच पुरत नाही. हा एसटीआयचा पेपर असतो तो फक्त 60 मिनिटाचा असतो, 60 मिनिटं 1 तासाचा. 60 मिनिट तुमची स्पीड वाढण्यास मदत होईल. एसटीआयचा पेपर जो असतो तो फक्त 60 मिनिटाचा असतं. तर असं होतं की आपण पेपर सोडवत असतो आणि जेव्हा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड याचे प्रश्न आपल्या समोर येतात तर आपल्याला वेळ पुरत नाही, पेपर पूर्ण होतच नाही. बरेचदा असं होतं की प्रश्न आपल्याला उत्तर येत असतं पण आपल्याला वेळ पुरत नाही. तर वेळ पुरत नाही तर याचं एकच सोल्युशन हे आहे की तुम्ही जास्तीत जास्त पेपर सॉल्व करा, तुमची स्पीड वाढेल आणि तुम्ही पूर्ण पेपर सोडवू शकता. तर इतिहास या घटकासाठी एनसीईआरटी बुक्स वाचण्याची गरज नाहीये. पूर्व परीक्षेकरिता इतिहास या विषयाची व्याप्ती आधुनिक भारताच्या इतवर मर्यादित आहे, यात विशेषकर महाराष्ट्र वर भर दिला जातो. तर इतिहासची तयारी करण्यासाठी तुम्ही ह्या बुक्स रेफर करू शकता. मॉडर्न हिस्ट्री साठी स्पेक्ट्रम पब्लिकेशनचं स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स बिपिन चंद्रा, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स बिपिन चंद्रा, मॉडर्न इंडिया बिपिन चंद्रा, समाज सुधार के सागर, क्लास 5, 8 and 11 स्टँडर्ड चे स्टेट बोर्डचे पुस्तकं, PMH और अरिहंत जनरल स्टडीज मॅन्युअल, ज्योग्राफी अँड एन्व्हायरमेंट बायोडायव्हर्सिटीमध्ये यात प्राकृतिक भूगोल, जागतिक भूगोल, भारताचा भूगोल विशेषकर महाराष्ट्र इत्यादींचा समावेश आहे. आता आयोगाद्वारा जैव विविधतेवर मीन्स बायोडायव्हर्सिटीवर प्रश्न विचारले जातात, परंतु हा विषय आपण विज्ञान अथवा जीवशास्त्रामध्ये नाही घेऊ शकत. त्या विषयाची तयारी करण्यासाठी आपण हे पुस्तकं बघू शकतो. 6वी ते 12वी स्टँडर्डचे एनसीईआरटीचे बुक्स, वन ॲटलस फॉर स्टडींग ऑफ द मॅप्स महाराष्ट्राचा भूगोल प्रोफेसर खातीर, महाराष्ट्राचा भूगोल AD सवदी, भारताचा भूगोल विठ्ठल घारापुरे. पॉलिटी, यात भारतीय राज्यघटना, राज्य प्रशासन, ग्राम प्रशासन, घटना दुरुस्ती, नवे महत्वाचे कायदे आदी यांचा समावेश अपेक्षित आहे. या विषयाच्या अभ्यासासाठी तुम्ही हे पुस्तकं बघू शकतात. इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांतचं, भारतीय राज्यघटना आणि राजकीय व्यवहार डॉक्टर VM बच्चल, भारतीय राज्यघटना साध्या सोप्या शब्दात प्रोफेसर VB पाटील, महाराष्ट्रातील पंचायती राज VB पाटील, पंचायत राज डॉक्टर नांदेडकर, इंट्रोडक्शन टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया DD बसू, आर पार्लियामेंट सुभाष कश्यप, इंडियन पॉलिटीचे NCERTचे 10th and 12th स्टँडर्डचे पुस्तक. इकॉनॉमिकमध्ये अर्थशास्त्रासाठी इकॉनॉमिक्समध्ये व्याख्या, संकल्पना आधारित प्रश्न, चालू घडामोडी, विविध योजना, चालू घडामोडी, विविध योजना आणि आर्थिक पाहणे, राष्ट्रीय आणि आपले महाराष्ट्राची सुद्धा, आणि आर्थिक संकल्प इत्यादी विषयांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. या विषयाच्या अभ्यासासाठी तुम्ही हे पुस्तकं बघू शकतात. वाणिज्य आणि अर्थव्यवस्था घटक के सागर, इंडियन इकॉनॉमी दत्ता अँड सुंदरम, NCERT बुक्स 5th to 12th स्टँडर्ड, इकॉनॉमी सर्वे, योगिता दर्पण अँड इंडियन इयर बुक. सायन्ससाठी NCERT बुक, सायन्स टेक्स्ट बुक्स ऑफ क्लास 7 to 10 स्टँडर्ड हे सफिशियंट आहे. बेसिक सायन्सवर जास्त भर द्यावा, खूप अवघड असे प्रश्न येत नाहीत.
तर तुम्ही जास्तीत जास्त तुमचं जे आपलं बेसिक जे सायन्स आहे ते व्यवस्थित समजून घ्या. चालू घडामोडी हा खूप व्याप्त घटक आहे. यात चालू मधील कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून एकच पर्याय आहे तो दररोज वृत्तपत्र वाचन करणे. वाचन करताना स्वतःचे नोट्स टिपण वही तयार करा. हेच नोट्स तुम्हाला कामी येतील. या घटकांच्या अभ्यासासाठी जास्त वेळ वाया घालू नका. फक्त दररोज चालू घडामोडीवरील प्रश्न सोडवा. रोजचे 5 प्रश्न केले तरी खूप आहेत. पूर्व परीक्षेत चालू घडामोडीत वगळल्यास 87% प्रश्न सामान्य अधिनावर विचारले गेले आहेत. त्यामुळे प्राधान्याने विज्ञान, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, अर्थव्यवस्था या क्रमाने अभ्यासावर भर राहू द्या. तर आता मी तुम्हाला STI पेपर STI प्री एक्झामची पूर्ण माहिती दिली आहे की एकंदरीत आपल्याला कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे. तर यासोबतही आपण जी टेस्ट सिरीज देत आहोत ते त्यांचा नीट सराव करा. पुढेही आम्ही नवीन टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत. काहीही अडचण असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. धन्यवाद.